नमस्कार, वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर जिल्ह्यातील खैरी गावात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या. राष्ट्रवादी काँग्रेस नेते यांनी साधला नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापाऱ्यांसोबत संवाद. आणि सोयाबीन व कापूस उत्पादकांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला संविधान चौकात झाली सुरुवात. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. शेतीसाठी कर्ज घेऊनही शेतीत मनासारखं उत्पन्न न झाल्यामुळे व वाढत्या कर्जाचं ओझं सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव योगेश धनराज धांडे असे आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खैरी गावात योगेश धांडे यांची शेती आहे. शेती करण्यासाठी त्यांनी यंदा कर्ज घेतलं होतं, मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे योगेशला पीक म्हणावं तसं घेता आलं नाही. अपुरं पीक व डोक्यावर कर्ज यामुळे योगेश सतत तणावाखाली राहत होता. तसेच योगेशच्या वडिलांचं कोरोनामुळे 2 महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं, त्यामुळेही योगेश पूर्णतः खचला होता. सोमवारी रात्री योगेशने तणावाखाली येऊन कीटकनाशकाचं सेवन केलं. नातेवाईकांनी त्याला लगेच कामठी रोड स्थित आशा रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केलं, मात्र मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान योगेशची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच कामठी येथील जुना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला व अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास कार्याला सुरुवात केली आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे बुधवारी नागपूर येथील सेंटर पॉइंट हॉटेल मध्ये NVCC तर्फे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी उपस्थित व्यापाऱ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. महाराष्ट्र के डेव्हलपमेंट में ये हमेशा ज्यादा रही है और एक बात ये भी सही है कि जब तक इकोनॉमिक डेव्हलपमेंट नहीं होगा तो न सरकार के पास रेवेन्यू आएगा, न हम किसी की गरीबी दूर कर पाएंगे, न किसी की बेरोजगारी को हम दूर कर पाएंगे और न हमारे समस्त राज्य की या परिसर का विकास कर पाएंगे. तो इकोनॉमिक एक्टिविटी तो एक बैरोमीटर होता है. अभी हम एयरपोर्ट से पवार साहब के साथ आए, जैसे ही होटल में पहुंचे रेडिसन, तो पवार साहब ने वो उनके मैनेजर आए गुलदस्ता देकर, तो पवार साहब ने क्या पूछा, आपकी ऑक्यूपेंसी कितनी है? तो उन्होंने बोला 70%. तो पवार साहब ने फिर मेरे सामने देखा, बोले चलो बड़ा है थोड़ा, शुरू तरी झाला. तो इसका मतलब उनके मन में जो सोच है, जो दृष्टि है, वो इकोनॉमिक डेवलपमेंट और इकोनॉमिक डेवलपमेंट के माध्यम से आज अगर हम कहीं भी हम जाते हैं, हम भी चुनाव लड़ते हैं, अभी हमारे भाई साहब ने भेल की बात की या कोई और प्रोजेक्ट की बात की, तो हम भी चाहते हैं हम अपने अपने इलाकों में हम प्रोजेक्ट्स लाए, क्योंकि उस उद्योग के साथ पहले तो रोजगार मिलता है, रोजगार के अलावा उस परिसर में आर्थिक विकास होता है, छोटी मोटी दुकानें शुरू होती है, होटलें शुरू होती है, किसी का ट्रांसपोर्ट का काम बढ़ता है, किसी की रेस्टोरेंट का काम बढ़ता है. तो एक उद्योग या एक व्यवसाय के साथ अनेक लोगों का उसमें बड़ा फायदा होता है. ये बात पवार साहब को मुझे समझाने की है, आपको समझाने की जरूरत नहीं है, वो इसमें PhD है. सोयाबीन व कापसाचं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारपासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवारपासून ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. रुपये भाव कापसाला प्रति क्विंटल 12,000 रुपये भाव.
स्वाभिमानी संघटनेचे नेता रविकांत तुपकर म्हणाले की केंद्र सरकारने त्यावेळी सोयाबीन पिंडीच्या आयातीला परवानगी दिली जेव्हा शेतकऱ्यांना 10,000 रुपये भाव मिळतोय. सोबतच कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण करून ठेवल्या. याचं कारण म्हणजे केंद्र सरकार पोल्ट्री व दक्षिण भारताच्या कपडा लॉबीच्या दबावाखाली येऊन हे कृत्य करत आहे. शासनाने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले त्यामुळे बाजारातील सोयाबीनच्या किमतीवर त्याचे परिणाम झाले. धानाचीही हीच परिस्थिती आहे. संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारद्वारा बाजारात हस्तक्षेप करून सोयाबीनचे दर 8,000 रुपये, कापसाचे 12,000 रुपये तर धानाला 1,000 रुपये बोनस म्हणून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना रामभरोसे सोडलं असून या सर्व संकटांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा पर्याय निवडावा लागतोय. या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ 18 नोव्हेंबरला गावामध्ये प्रभात फेरी, 19 चक्काजाम व 20 नोव्हेंबरला गावामध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळपासून संविधान चौकात आम्ही 8 वाजेपासून अन्नत्याग सत्याग्रही स्वतः चालू केलेला आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी सध्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. 11,000 सोयाबीन 4,000 आलेली आहे आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आमचं सोयाबीन कापसाचं धानाचं नुकसान झालेलं आहे. सोयाबीनचे भाव 8,000 स्थिर करा खुल्या बाजारात. 12,000 रुपये क्विंटलच्या खाली कापूस येऊ देऊ नका आणि धानाला प्रति क्विंटल 1,000 रुपये बोनस द्या अशा पद्धतीची मागणी आम्ही करतो आहे. कारण यावर्षी उत्पादन खर्च 25,000 रुपये एका एकराचा आहे सोयाबीनचा आणि आम्हाला उत्पन्न होते 16,000 रुपयाचं, 4 क्विंटल होते म्हणजे लावले 25 आणि आणतो 16, आम्ही एकराला 9,000 लॉसमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये DOC आयात केली आपल्या देशामध्ये कारण नसताना, पामतेल खाद्यतेलावरचं आयात शुल्क कमी केलं, स्टॉक लिमिट लावली तेलबिया आणि खाद्यतेलाला आणि 5% GST लावला सोयाबीनला, त्याच्यामुळे सोयाबीनचे रेट पडलेले आहेत. ते रेट स्थिर करा. दुसऱ्या बाजूला नुकसान भरपाई आम्हाला मिळाली नाही. राज्यानं तोकडी दिली ती पूर्णपणे अजूनही मिळालेली नाही. केंद्रानं तर गुजरातला दिली पण आम्हाला महाराष्ट्राला काही दिली नाही. आणि पीक विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना ब्लॅकलिस्टेड करा आणि पीक विमा आम्हाला 100% मिळवून द्या. रब्बी हंगामात आमचे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नका या मागण्यांसाठी हा सत्याग्रह सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी अन्नाचा कणसुद्धा खाणार नाही जोपर्यंत सोयाबीन कापूस आणि धान उत्पादकांना न्याय मिळणार नाही, ही आमची भूमिका ठरलेली आहे. उद्या 18 तारखेपासून संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल. नागपूरला किती दिवस हे बेमुदत आंदोलन आहे. जीव गेला तरी चालेल, प्राण गेला तरी चालेल, परंतु न्याय मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही हा आमचा निर्धार आहे. एकीकडे पोलीस विभागाकडून सर्व प्रकारची कडक कारवाई केली जात असताना दुसरीकडे गैरकृत्यांच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. अशा घटनांमुळे समाजावर काळीज तर होतच आहे पण इतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान नागपूर शहरातील विविध भागात 2 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिली घटना उघडकीस आली जिथे शेजाऱ्याने 15 तरुणाला वाचनेची शिकार बनवले. ती गरोदर असताना हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसात तक्रार करण्यात आली. तरुणीच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपी मनीष पराते विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पीडित मुलगी 9वीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. बलात्काराची दुसरी घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तरुणीला घरी एकटी पाहून परिचित तरुणाने तरुणीवर अत्याचार केला. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निखिल आत्रामविरुद्ध गुन्हा दाखल केला. 14 पीडित मुलगीही 9वीत शिकते. दुसरीकडे गणेशपेठ पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून छत्तीसगडमधील रायपूर इथे राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून साहिल हुसेन असे आरोपीचे नाव आहे. 33 पीडित तरुणी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. मे 2015 पीडितेची साहिलशी सोशल मीडियावरून मैत्री झाली. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. या दरम्यान साहिलने प्रेम व्यक्त करत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पीडितेलाही लग्न करायचे होते. साहिल तिला भेटण्यासाठी नागपुरात येत असे. हॉटेल आणि लॉजमध्ये नेऊन तो तिच्यावर सतत बलात्कार करत होता. लग्नाबाबत विचारणी केली असता वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत असे. पीडितेने साहिलवर लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने स्पष्टपणे पाठ फिरवली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गेल्या 7 वर्षांपासून पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर वाढवून जनतेची लूट करत आहे। सातत्याने भाव वाढवून सरकार आपली तिजोरी भरत आहे। मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की सध्या देशात पेट्रोलवर 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जात आहे। नियमानुसार राज्य सरकारला पेट्रोलवर 11.16 रुपये आणि डिझेलवर 8.72 रुपये मोजावे लागतात। 2020 ते 2021 पेट्रोलवर राज्य सरकारला प्रति लिटर 13.16 रुपये देण्याऐवजी केवळ 56 पैसे देण्यात आले, तर डिझेलवर 12.72 रुपयांऐवजी केवळ 72 पैसे देण्यात आले। केंद्र सरकारने 18 रुपये रस्ते विकास उपकर आणि 4 रुपये कृषी उपकर लावला। राज्याला उपकराचा वाटा मिळत नाही, त्यामुळे उत्पादन शुल्कात कपात करून राज्याचा वाटा आणखी कमी झाला आहे। उपकराच्या माध्यमातून केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेची आणि राज्य सरकारची आर्थिक पिळवणूक करत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतरही देशात पेट्रोल 110 रुपये आणि डिझेल 100 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे। ही एक प्रकारे जनतेची लूटच आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी असल्याने पेट्रोल 60 रुपये लिटर असावे, मात्र दर कमी न करून केंद्र सरकार जनतेला आर्थिक अडचणीत टाकत आहे। केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही करात कपात करावी अशी भाजपची मागणी आहे, मात्र केंद्राने पसरवलेल्या आकडेवारीचा हा केवळ भ्रम आहे। पंजाब, राजस्थान तेथील काँग्रेस सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला आहे, तसेच महाराष्ट्र सरकारनेही केले आहे। वाघाच्या कातड्याची तस्करी होत असल्याची माहिती चंद्रपूर वन विभागाच्या कार्यक्षमता विभागाला मिळाली होती। वन विभागाच्या पथकाने आरोपीला पकडण्याचा बेत आखला आणि मोटरसायकलची चौकशी केली। त्याच्याकडे चौकशी केली असता आणखी 5 आरोपी सापडले। मृत वाघाचे अवयव अहेरी रस्त्यावरून चंद्रपूरच्या दिशेने आणल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या कार्यक्षमतेच्या पथकाला मिळाली। त्याअंतर्गत गोंडपिपरी येथील नवीन बस स्थानकासमोर कार्यक्षमता पथकाने आपली फिल्डिंग लावली। सायंकाळी मोटरसायकलवर दोघेजण संशयास्पद अवस्थेत दिसले असता पथकाने केलेल्या तपासणीत एका व्यक्तीला पोटात वाघाचे कातडे आढळून आले। यानंतर अन्य 2 आरोपींना पकडून चौकशी करण्यात आली। यामध्ये वन विभागाला यश आले। आणखी 3 आरोपींचा शोध लागला। आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी भामरागड संकुलातील रहिवासी आहेत। घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक अरविंद मुंडे यांनी रात्रीच गोंडपिपरी येथील वन विभाग कार्यालयात कडकडीत चौकशी केली। तपासादरम्यान आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे। कार्यक्षमता पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी फणींद्र गाडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी भामरागड संकुलात वाघाचे कातडे व इतर साहित्य तस्करी करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे। कोरोनापासून दिलासा मिळाल्यानंतर आता सर्व काही हळूहळू सुरू होत आहे। दरम्यान पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती। अखेर आता एकामागून एक पॅसेंजर गाड्याही सुरू होणार आहेत। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर ते आमला दरम्यानची पॅसेंजर ट्रेन सेवा गुरुवारपासून पूर्ववत होणार आहे। रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना आणि इतर नोकरदारांना दिलासा मिळणार आहे। कोरोनामुळे अजूनही काही मार्गांवर प्रवासी गाड्या बंद आहेत, मात्र मध्य रेल्वेने नागपूर ते आमला दरम्यान ट्रेन सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला आहे। या ट्रेनमधून दर दिवशी शेकडो प्रवासी प्रवास करतात। ही पॅसेंजर ट्रेन नागपुरात येण्यासाठी अतिशय योग्य आहे। एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत कमी तिकिटामुळे अधिकाधिक लोक प्रवास करतात। आता दररोज पॅसेंजर ट्रेन नागपूरहून संध्याकाळी 7 वाजता निघून आमला येथे रात्री 10:10 पोहोचेल। सध्या कोविडची परिस्थिती पाहता दोन्ही डोस घेणाऱ्या प्रवाशांनाच तिकीट मिळेल। आणखी एका महत्त्वाच्या अटीनुसार नागपूर ते आमला दरम्यानच्या पॅसेंजर ट्रेनमध्ये फक्त तेच प्रवासी प्रवास करू शकतील ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत। एकेकाळी ICF कोचने धावणारी नागपूर आमला नागपूर पॅसेंजर आता नव्या रंगात दिसणार आहे। आता ही पॅसेंजर मेमू कोचसोबत चालवली जाणार आहे। सध्या विभागात सुरू झालेल्या सर्व पॅसेंजर गाड्या केवळ मेमू म्हणून चालवल्या जात आहेत।
दोन्ही बाजूला इंजन असल्याने शटिंगची गरज आढळत नाही, त्यामुळे रेल्वेची ऊर्जा आणि वेळही खूप वाचतो. अज्ञात कारणावरून तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सावनेर येथील काकडे लेआउटमध्ये उघडकीस आली आहे. तरुणीचे लग्न नुकतेच ठरले होते, मात्र काही कारणाने ते तुटले, ज्यामुळे ती तणावात होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मयुरी लक्ष्मण लांजेवार ही सावनेर येथील प्रभाग क्रमांक 8 काकडे लेआउट येथील रहिवासी होती. घटनेच्या वेळी मयुरीची आई शेजारी गेली होती. मयुरी घरात एकटीच होती. सायंकाळी 5 सुमारास मयुरीची आई घरात परत आली असता त्यांना मयुरी छताला लटकलेली दिसली. त्यांनी आरडाओरड सुरू केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. दरम्यान घटनेची माहिती सावनेर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच मृतदेह खाली उतरवून पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे पाठवण्यात आला. मयुरीचे वडील वेकोली सावनेर येथे कार्यरत असून मोठा भाऊ नागपुरात अभियंता असल्याची माहिती आहे. मयुरीचे लग्न नुकतेच निश्चित झाले होते, जे काही कारणाने तुटले, त्यामुळे दुखावल्या गेल्याने तिने हे आत्मघाती पाऊल उचलले असावे अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मारुती मुळुक, API शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असता मृताच्या नातेवाईकांनी आंदोलन केल्याने प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्रात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.